नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, संगमेश्वर लांजा राजापूरला पावसानं झोडपले, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। तर रायगडमध्येही मुसळधार पाऊस, रोह्यामध्ये कुंडलिका नदीला आला पूर। कोकणी चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात धावणार गणपती विशेष रेल्वेगाड्या, गाड्यांचं आरक्षण 21 जुलैपासून सुरू होणार, 1 ते 18 सप्टेंबर कालावधीत विशेष ट्रेन धावणार। महाड तालुक्यात फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांसाठी ठरते संजीवनी, महाडमध्ये 402 शेतकऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ। पाहूया सविस्तर वृत्त। गेल्या 24 तासांपासून रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय। दक्षिण रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडला असून किनारपट्टी भागातही ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत। जिल्ह्यातील संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढले। जिल्ह्यात 1 जूनपासून आजपर्यंत पावसाने सरासरी 2000 मिलीमीटर पावसाची पातळी ओलांडली, त्यामुळे रत्नागिरीतील प्रमुख 8 नद्या सध्या इशारा पातळीच्या वरती वाहत आहेत। सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवरती व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात देखील केली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र आता जिल्ह्यातील पावसाचा जोर काहीसा मंदावलेला आहे। सध्या तरी पावसाच्या रिमझिम सरी पडताना आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। रायगडच्या रोह्यामध्ये गेले 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय। रोह्याची कुंडलिका नदी ही सध्या दुथडी भरून वाहते। नदीनं धोक्याची इशारा पातळी देखील ओलांडलेली आहे, त्यामुळे जुन्या पुलावरून सध्या तरी वाहतूक बंद करण्यात आली आहे। अशातच पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काम चालू असेल तरच बाहेर पडावे अशी सूचना रोहा नगर परिषदेकडून व रोहा पोलीस स्टेशनकडून सध्या देण्यात आली आहे। नवी मुंबई शहरामध्ये पहाटेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली असून मॅफको मार्केटच्या रस्त्यापासून ते APMC मार्केटचा पूर्ण परिसर हा जलमय झालेला पाहायला मिळतोय। रस्त्यावरती तुडुंब प्रमाणात पाणी साचलेलं असून नागरिकांना या पाण्यातून पायवाट काढताना तारेवरची कसरत देखील करावी लागते। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचाही पोलखोल या ठिकाणी पाहायला मिळते। येणाऱ्या काही काळात जर असाच पाऊस सुरू राहिला तर APMC मार्केटमधील माथाडी कामगार व्यापारी वर्ग आणि आलेल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता सध्या निर्माण झालेली आहे। स्कूटी असेल, बाईक असेल, या अर्ध्यापर्यंत या पाण्यामध्ये बुडत आहेत। तसंच फोर व्हीलरच्या चाकांच्या वरती पाणी गेलं आहे। अनेक गाड्या बंद पडल्यामुळे वाहन चालकांना गाड्या ढकलत आता प्रवास करावा लागत आहे। रायगडात 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय। आज सकाळी रायगडच्या रोहा भिसेखिंड या ठिकाणी दरड देखील कोसळले। या ठिकाणी मोठमोठे दगड व मातीचा मलबा हा रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी कोणतेही प्रवासी तिथून जात नसल्याने दुर्घटना मात्र टळलेली आहे। त्यानंतर येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोसळलेल्या दरडीतले मोठमोठे दगड हे रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक आता सुरळीत सुरू केलेली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाल्यास त्यामुळे तसंच राज्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीवरती मोठा परिणाम होताना दिसून येतोय। यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक न आल्याने मोठ्या प्रमाणात भाज्यांचं नुकसान झालेलं सध्या पाहायला मिळतंय। भाजीपाला फेकण्याचे म्हणजे खराब झालं आहे, त्यामुळे फेकून जाण्याची वेळ आलेली आणि मालाची आजची आवक प्रचंड आहे। 800-900 गाड्यांची आवक आहे बाजारपेठेमध्ये, त्यामुळे मालाची आवक आहे आणि गिराईकने अशी द्विधा परिस्थिती इथे मार्केटमध्ये उद्भवलेली आहे। आज अतिमुसळधार पावसामुळे भाजी मार्केटमध्ये जी आवक झाली आहे त्या आवकमध्ये गिराईकाचं प्रमाण कमी असल्यामुळे माल मार्केटमध्ये पडून आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे आणि व्यापाऱ्यांचं पण नुकसान आहे। कारण असं आहे की 50 ते 60% माल हा खरेदी माल आहे आणि तिकडची खरेदी पाहता इकडे अर्ध्या दरात माल विकला जातो आहे, त्यामुळे व्यापाऱ्याचं पण नुकसान आहे आणि शेतकऱ्याचं पण नुकसान आहे। आणि माल भाजीपाला असा आहे की तो नाशवंत आहे, तो आज जर विकला गेला नाही तर तो दुसऱ्या दिवशी फेकून दिला जातो। त्यासाठी काही आपण काहीच करू शकत नाही। तो आजच्या आज विकला जाणं फार गरजेचं असतं, परंतु तो विकला जात नाही त्याला आपण काहीच करू शकत नाही। निसर्गापुढे आपण कोणत्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकत नाही, निसर्ग हा फार। महाड तालुक्यामध्ये एकीकडे भात शेती पडीक राहण्याचं प्रमाण वाढत असतानाच
दुसरीकडे मात्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेतून शेतकऱ्यांना चिवडा मिळत आहे. या योजनेमधून आतापर्यंत 402 शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. पडीक जमीन आणि पडीक भात्र शेत जमीन यामध्ये फळरोपांची लागवड करून शेतकरी सध्या उत्पन्न घेऊ लागले. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण आहे. गेल्या अनेक पिढ्या या ठिकाणी भात, वरई, नाचणी आणि कडधान्य पीक घेतले जाते. मात्र शहरातील वाढते स्थलांतर आणि शेतीसाठी लागणारी मजुरांची संख्या कमी पडू लागल्याने ग्रामीण भागामध्ये शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. शेतजमीन पडीक होण्याचं प्रमाण तालुक्यात सध्या वाढलेलं आहे. शासनाकडून राबवली जाणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांसाठी सध्या जीवनदायी ठरते आहे. महार तालुका कृषी कार्यालयाकडून याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं जात असताना यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ही योजना राबवण्यासाठी सध्या पुढाकार देखील घेतला आहे. मी माझ्या भात लागवड क्षेत्रामध्ये आंब्याची घन पद्धतीने लागवड केलेली आहे. याचं मला सर्व सहाय्य श्री रुक्मिणी आकाश रुक्मिणी साहेब कृषी विभाग महाड यांनी मला वेळोवेळी याची मदत केलेली आहे. आणि आता माझी झाडे 2 वर्षाची गेल्या वर्षी लागवड केलेली आहे. आता याला 2रा वर्ष सुरू झालेलं आहे. पण मला त्यांच्याकडून भरपूर असं रिस्पॉन्स भेटलेलं आहे आणि ते आपल्याला वेळोवेळी मदत करत राहतात. अच्छा, तरी सर्वांनी याच्या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी पाठिंबा. फळबाग लागवड दिसत आहे ही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गेल्या वर्षी लागवड केली होती. 0.20 घन पद्धतीने लागवड केली होती. त्या पद्धतीमध्ये 80 झाडं लागवड केलेली आहेत. हे आपले प्रगतशील शेतकरी आहेत सुनील भाटे यांनी आपल्या पडी क्षेत्रावर एमआरजीएस अंतर्गत 100% अनुदानावर 100% अनुदानावर फळबाग लागवड केली होती. तरी मी बाकीच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्या पडी क्षेत्रावर हे आपले अशा पद्धतीने लागवड करा. त्यामध्ये आपल्याकडे आंबा आहे, काजू आहे, चिकू आहे, पेरू आहे, असे इथं 58 प्रकारची फळझाडे, औषधी झाडे हे आपल्याकडं कृषी विभागामार्फत येतात. तसेच ह्या नाते विभागामध्ये 5 गावांमध्ये नाते, कोळोशे, कासले, टेडगर, नांदगाव बुद्रुक या गावांमध्ये मागच्या वर्षी 37 लोकांनी प्रस्ताव केले होते आंबा आणि काजू लागवडीचे. ते यशस्वी प्रयोग असे झालेले आहेत, लागवड झालेली आहे त्यांची. तसेच ह्यावर्षी 22 लोकांनी प्रस्ताव केलेले आहेत. जवळजवळ ह्यावर्षी महाड तालुक्यामध्ये 108 हेक्टरचं आता सध्या प्रस्ताव सादर झालेले आहेत. अजून प्रस्ताव येणार आहेत. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अर्ज करावा. 100% अनुदानावर महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाडमध्ये उपलब्ध आहेत अर्ज. शेतकऱ्यांनी 7/12/8 आधार कार्ड, बँक खातं आणि ज्या व्यक्तीच्या नावावर आपल्याला लागवड करायची आहे त्याचा ग्रामपंचायत मध्ये जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी आरामात जाता येणार आहे कारण मध्य रेल्वेकडून तसा मोठा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून खास गणेशोत्सवासाठी 202 विशेष गाड्या सध्या सोडण्यात येणार आहेत. उद्या 21 जुलैपासून गणपती विशेष ट्रेनचं बुकिंग देखील आता सुरू होणार आहे. 1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत या विशेष रेल्वेगाड्या सध्या धावणार आहेत. गणेशोत्सवासाठी आपल्या गावी किंवा घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेकडून या 202 विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत जिमखाना विभाग कृषी महाविद्यालय दापोली आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरती अनोखी चिखलणी रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचं उद्घाटन विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर पराग हळदणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत शहारे, वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सतीश नारखेडे, विद्यापीठाच्या नियंत्रक श्रीमती अर्पणा जोईस, विभागप्रमुख प्राध्यापक आणि अधिकारी कर्मचारी यावेळेला उपस्थित होते. सदर स्पर्धा विद्यापीठाचे शिक्षण संचालक आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत बोडके यांच्या सहकार्याने घेण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये अधिकारी कर्मचारी पुरुष गटातून प्रथम क्रमांक सुरक्षा रक्षक असंघ, द्वितीय क्रमांक उद्यानविद्या महाविद्यालय दापोली, महिला गटातून प्रथम क्रमांक कृषी महाविद्यालय दापोली, द्वितीय क्रमांक वनशास्त्र महाविद्यालय दापोली यांनी पटकावलाय. तर विद्यार्थी गटातून प्रथम क्रमांक मायटी वॉरियर्स, द्वितीय क्रमांक मायटी पुलर्स, विद्यार्थिनी गटातून प्रथम क्रमांक NCC गर्ल्स आणि द्वितीय क्रमांक क्रीडा गर्ल्स यांनी पटकावलेला आहे. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात देखील आलंय. मुसळधार पावसामुळे ट्रक चालकाला डिवायडर न दिसल्याने त्याला धडकून अपघात झालेला आहे. सानपाडा उड्डाणपुलाजवळ हा अपघात झालेला आहे. अंड्याने भरलेला ट्रक असल्याने यामध्ये लाखोंचं नुकसान देखील झालंय. पावसामुळे ट्रक चालकाच्या डिवायडर लक्षात आला नाही.
थेट डिव्हायडरवरती गाडी चढवल्याने एका बाजूला ट्रक कोलमडला. अंड्याने भरलेला ट्रक पलटल्याने गाडीत सर्व अंडी फुटलेल्या स्थितीत होती. भर रस्त्यावरती ट्रक पडल्याने काही वेळ सायन पनवेल हायवेला वाहतूक कोंडी देखील झाली होती. मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी शहांचा डाव आहे. उद्या ते मुंबईचं नाव बदलून अदानी सिटी असंही करतील असा घणाघाती आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती केलाय. मात्र ते आम्ही कधीच होऊन देणार नाही. मराठी माणूस एकवटला तर अनेकांच्या डोक्यात घुसलेला अहंकार नेस्तनाबूद करू शकतो. मराठी माणूस मुंबई वाचवतो. मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेऱ्या लावायचं हे यांचं म्हणजे सरकारचं कारस्थान. आम्ही कधीच यशस्वी होऊन देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठणकावून सांगितलंय. तर मोदी आणि शहा गुजरातला मुंबईची गिफ्ट सिटी पळून नेलेली आहे आणि मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील. अर्थात ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. जर का त्यांना उदाहरणच पाहायचं असेल तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे, किंवा त्यांनी नसेल तर ते पाहावं की कसा मराठी माणूस एकवटला तर अनेक जणांच्या डोक्यात जो अहंकार घुसला होता अगदी यावस चंद्र दिवा करो वगैरे तो उधळून लावतो आणि मराठी माणूस मुंबई वाचवतो. आज मुंबईकरांना मी आवाहन करतो आहे की आपण मध्ये मी बातमी वाचली की मुंबई बचाव समिती, मुंबई बचाव वगैरे नाही, मुंबई रक्षक समिती पाहिजे. आणि मुंबईमध्ये जे काही एकूण ह्यांचे चाळे चाललेले आहेत, मुंबईला लुटायचं, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेला लावायचं यांचं कारस्थान आहे, ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. भाजपच्या सुवर्णकाळामध्ये शतप्रतिशत भाजप करण्याच्या दृष्टीने वर्षभरात 918 भाजपाचे बूथ कार्यकर्ते आणि नेत्यांच्या जोरावरती 45 वर्षानंतर नारायण राणे यांच्या रूपाने भाजपचा खासदार आणण्यात यश आलंय. जिल्ह्याच्या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवरती 90% भाजपचे संघटन असल्यामुळे शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहोचवण्यात यश मिळालंय. ग्रामीण भागातही भाजपचे वर्चस्व वाढलेलं आहे. कार्यकर्त्यांची वाढती ऊर्जा, लोकसभेत मिळालेलं यश या दृष्टीने येत्या विधानसभेत स्वबळावरती किंवा महायुतीत जो निर्णय ठरेल त्या दृष्टीने येत्या विधानसभेला तीनही जागा आणि त्यापुढील जिल्हा परिषद, नगर परिषद भाजप चिन्हावरती निवडून आणण्याच्या दृष्टीने बांधणी सुरू असल्याचं भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केलंय. म्हणजे एका विधानसभेत जिंकलो, एका विधानसभा मागे आहे असं नाही. तर सर्वकष असं पार्टीचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह, ऊर्जा वाढली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली. अत्यंत चांगलं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालं. चांगलं मताधिक्य सिंधुदुर्ग जिल्ह्याने दिलं असावं, एकत्रित मतं असल्यामुळे मी अशा पद्धतीचे म्हणालो. आणि त्यामुळे शतप्रतिशत भाजपा असा जो आमचा मंत्र आहे, खूप दिवसापासूनची इच्छा आहे की पार्लमेंट टू पंचायत सगळी सत्तास्थानं भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीत असावी, तर तो एक प्रयत्न आमचा सुरू आहे. पुढचा मोठं विषय आहे, ध्येय मोठं आहे की या जिल्ह्यामध्ये 3 मतदारसंघ आहेत, एक तर आमचा हक्काचा आहे, त्यामुळे महायुतीमध्ये जो काही विषय ठरेल तो ठरेल, त्याला आम्ही बांधील असूच. महायुतीमध्ये सगळ्यांसोबत युतीमधले जे काही सीट असल्या तरीच 3 सीट जिंकून आणायच्या. स्वबळावरचा विषय झाला तर सगळ्या 3 सीट भारतीय जनता पार्टीच्या जिंकून आणायच्या. अशा पद्धतीचा विश्वास, अशा पद्धतीची एक बांधणी कार्यप्रणाली संपूर्ण जिल्हाभर सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे त्याही निवडणुकांमध्ये किंवा त्यानंतरच्या पुढच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, नगरपालिकांच्या असतील, या सगळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने विजय मिळवेल शंका नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने पुढील 2 महिने कामाला लागलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन शिवसेना पक्षाचं काम आणि चिन्ह पोहोचवून संघटना वाढवण्यावरती भर द्या. शासनाच्या योजना आणि त्यांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवा असे आवाहन सिंधुरत्न समृद्ध योजना समितीचे सदस्य शिवसेना नेते किरण उर्फ भैया सामंत यांनी लांजा येथे केलंय. लांजा येथील गणेश मंगल कार्यालयात शिवसेना लांजा तालुका आणि शहर कार्यकारिणीची बैठक आणि मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी किरण उर्फ भैया सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात अपूर्वा सामंत यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलंय. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते समारंभ पार पडलाय. संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि गणपती मूर्तींचं माहेरघर म्हणून ओळख मिळवलेल्या पेणच्या गणेश मूर्तीकार आणि व्यावसायिक मंडळाला आज रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते भौगोलिक मानांकन प्रमाणपत्राचं समारंभपूर्वक वितरण करण्यात आलंय.
या मानांकनामुळे पेंच्या गणेश मूर्तींचं ब्रँडिंग होण्यास मदत होईल असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलाय. यावेळी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग विभागाचे सहसंचालक विजू शिरसाट, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरळ्या आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते. तसेच भौगोलिक मानांकन स्वीकारताना गणेश मूर्तिकार व व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष व प्रसिद्ध मूर्तिकार श्रीकांत देवधर, दीपक समेळ, उपाध्यक्ष किरण पाटील, सागर पवार, सचिन समेळ व पेण शहरातील असंख्य गणेश मूर्तिकार यावेळेला उपस्थित होते. निलेश, दीपक समेळ, दीपक कला केंद्र पेण. आज आपल्याला जी आय मानांकन मिळालेलं आहे, त्यामुळे आज सर्व गणेश कारखानदारांमध्ये खुशीचं वातावरण आहे, आनंदमय झालेले आहे सगळे. कारण आज इतक वर्ष झाली आपले पेणचे गणपती आज जगभरात प्रसिद्ध आहेत, त्यासाठी आपल्याला जी आय मानांकन म्हणजे आज पेणचा गणपती हा आज कागदोपत्री म्हणजे जी आय मानांकन मिळालं, आज सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्याच्याबद्दल. त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की जिथे आपल्याला पेणच्या नावाने गणपती म्हणजे आज दुसरीकडे बनवले जातात पण ते पेणच्या नावाने आज विकले जातात, आज ते विकले जाणार नाहीत. कारण आज पुढे त्या पेणच्या गणपतीला त्याच्यावर आपला एक सिम्बॉल म्हणून एक टॅग लागला जाईल का हा पेणचाच खरोखर गणपती आहे, म्हणजे जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही, त्यासाठी एक जी आय मानांकन आपल्याला पेण करायला दिलेलं आहे. समस्त पेणसाठी आणि खास करून गणपतीवाल्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट जी मार्चमध्येच झालेली आहे की आपल्याला गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं जी आय नामांकन म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणून पेणचे गणपती हे रजिस्टर झालेले आहेत. आणि आमच्या मंडळाला काल त्यांनी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये कलेक्टर ऑफिसला कार्यक्रम करून त्याच्या मागे जे गणेश हिंगमिरे म्हणून होते त्यांच्या हस्ते आम्हाला हे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलं. तर पेणचं भौगोलिक नामांकन गणपतीसाठी खास करून सेंट्रल गव्हर्नमेंटला रजिस्टर झाल्याचा खूप आनंद आहे. त्याच्या दुसरी गोष्ट अशी आहे की पेणला पहिल्यापासून आमच्या चार पिढ्यांपासून हा गणपतीचा व्यवसाय आहे असं आम्ही सांगतो. आता तो खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे, अख्ख्या पेण तालुकाभर पसरला आहे. आणि ह्याचं मुख्य काय होईल की पुणा मुंबईला नगरला किंवा औरंगाबादला कुठेही अशी पाटी लावली जाते की पेणचे गणपती, आणि कधी कधी ते बऱ्याच वेळा असं असतं की ते तिथेच केलेले असतात पण पेणचे गणपती म्हणून म्हटले जातात. तर आता पुढच्या काळात तसं त्यांना करता येणार नाही कारण आम्हाला जी आय मिळालं आहे, गव्हर्नमेंटचं नामांकन मिळालं आहे, तर त्याच्या पेटेंटचं किंवा पुढे कसं ते रजिस्टर करायचं ह्याचं प्रोसेस चालू आहे. पण ह्याच्या पुढे बाहेरगावच्या गणपतीवाल्यांना पेणचे गणपती असं खोटं नामांकन करता येणार नाही आणि पेणचे गणपती म्हणूनच विकायला लागतील. हा त्याचा एक मोठा फायदा पेणच्या गणपतीवाल्यांना झाला आहे. गजापूर विशालगड येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सखोल चौकशी करावी, अन्यथा नवी मुंबईसह रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा लेखी इशारा MIM नवी मुंबईसह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गचे प्रभारी व MIM विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाज खान यांनी नवी मुंबई पोलिसांसह आयुक्तांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केलेली आहे. यावेळी UPA कायद्याअंतर्गत हल्लेखोरांवरती कडक कारवाई करण्यात यावी, संबंधित निष्क्रिय पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, झालेल्या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळे व मुस्लिम समाजाच्या घरांशी शासनाने नुकसान भरपाई द्यावी, हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या जखमींना प्रत्येकी 5,00,000 रुपये राज्य सरकारतर्फे देण्यात यावेत, तसंच मुस्लिम समाजासाठी संरक्षक कायदे विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ पारित करण्यात यावेत, या सर्व घटनेची सखोल चौकशी CID मार्फत करण्यात मागणी शाहनवाज खान यांनी पोलीस सह आयुक्त नवी मुंबई यांच्यामार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना दिलेल्या निवेदनामध्ये केलेली आहे. देश के नागरिकों का प्रशासन पे भरोसा होना बहुत जरूरी है. अगर किसी गलत इंसानों के वजह से किसी को हानि पहुंचती है तो उसे सजा दिलाने का काम प्रशासन का होता है. अगर वैसा नहीं होता है तो लोग हिंसक होंगे, लोग आपस में लड़ पड़ेंगे. ना होने के लिए हमने आज घोषणा किया, ऐसा प्रदर्शन किया. हालांकि इस देश का मुसलमान जितना वफादार हिंदू है उतना ही देश का मुसलमान वफादार है, जितना सिख है उतना ही जैन है. लेकिन इस बात को कुछ समाज के जो बुरे ख्यालात रखने वाले लोग नहीं समझते हैं, उनको इस समझाने के लिए कि भाई आप हम पे पत्थर फेंको हम आप पे फूल फेंकेंगे. अतिक्रमण के नाम पे अतिक्रमण का हम सपोर्ट नहीं करते. आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत.
आणि म्हणूनच राजकीय हेतू बाजूला ठेवून या सर्व विद्यार्थ्यांची असलेली गरज लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत आणि सामंत कुटुंबियांच्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना आज छत्रीचं वाटप करण्यात आलंय. सामाजिक जाणीवेतूनच हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचं प्रतिपादन शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी लांजा येथे केलंय. पालकमंत्री उदय सामंत तसेच रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत आणि अपूर्वा सामंत या सामंत कुटुंबियांच्या वतीनं संपूर्ण लांजा तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक तसंच इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून याच अनुषंगाने लांजा जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आज शुक्रवारी 19 जुलै रोजी सकाळी पार पडला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई हे यावेळेला बोलत होते. ग्रामीण भागातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या ऋणात कायम राहावे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शालेय कामकाज सध्या सुरू आहे. दुर्गम भागातील शाळा विद्यालयांना विविध अडचणी असतात. विद्यालयात शिक्षण घेणारी मुले ही श्रमिक कष्टकरी वर्गातील आहेत, त्यामुळे शाळा विद्यालय व सामान्य विद्यार्थ्यांना नेहमीच पाठबळाची गरज असते. विविधता गरज माजी विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी, तसेच जाणीवचे काम विद्यालयाचे माजी विद्यार्थी जितेंद्र जाधव यांनी पूर्ण केले, असे गौरवोद्गार पत्रकार राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. दरम्यान वर्धायनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी पत्रकारांनी ग्रामीण भागातील शालेय मुलांशी मार्गदर्शनपर संवाद साधला, त्यातून मुलांनी आनंद देखील व्यक्त केलाय. वर्षा पर्यटकांना सध्या खुणावतोय तो देवगड तालुक्यातील दहिबाग गावातील मायनासडा. माझे कोकण चॅनलसाठी स्वप्नील लोके यांनी घेतलेला पाहूया आपण या संदर्भातला खास आढावा. दहिबाग जे चेकपोस्ट आहे तिथून साधारण 2 ते 2.5 किलोमीटरवर जी आय टी कंपनी आहे तिथून हा इथे येण्यासाठी मार्ग आहे. मार्ग पूर्णतः कच्च्या स्वरूपाचा आहे, मात्र इथे लक्ष दिल्यावर या ठिकाणी सुधारणा होऊन हा पर्यटकांना आकर्षित करणारा चांगल्या पद्धतीने पिकनिक पॉईंट होऊ शकतो. माझ्यासोबत आहे येथील नागरिक परेश रुमडे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मायनाक धबधब्याविषयी काय सांगाल परेशजी. आता ज्या परिसरात आहोत त्या परिसराचं नाव आहे मायना. मायना येथील हा धबधबा पर्यटकांसाठी एवढा सुंदर आहे, तो निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला आहे. निसर्गामध्ये चारी बाजूनी जंगल आहे. जंगलाच्या मधोमध हा मायनाचा धबधबा आहे आणि ह्या मायनाचा धबधबा येण्यासाठी आपली आय टी कंपनीच्या मागून पायवाट आहे. त्या पायवाटेने आपलं मायनाचं तळ आहे, त्या तळ्याच्या बरोबर चालत राहिलं वाळ्याच्या मधून तर आपण त्या मायनाच्या धबधब्यापर्यंत येऊन पोचतो. येण्यासाठी रस्ता होऊ शकतो आणि ते आपल्या ह्याच्यात आहे. ग्रामपंचायतीच्या अखतरी तो रस्त्याचा प्रपोजल टाकलेला आहे. भविष्यात झालं तर हा धबधबा पर्यटकांसाठी एवढा आकर्षण केंद्रबिंदू आहे की जेणेकरून पर्यटक इथे आले तर परत जाऊ शकत नाही, एवढा निसर्गरम्य हा धबधबा आहे. वैशिष्ट्य खूप चांगलं आहे आणि येणाऱ्या पर्यटकांचा आनंद तर होणारच. आणि ह्या धबधब्यामध्ये नाण्यासाठी किंवा तिथे पोहण्यासाठी एकदम वातावरण चांगलं आहे. धबधब्याची खोली 15 फूट तरी उंचीवरनं पाणी गळते आहे आणि खोली 1.5 पुरुष तरी त्याची खोली आहे. तसंच ह्या मायनाच्या धबधब्याच्या खाली एक राहण्यासाठी भरपूर जरी पाऊस पडत असला तरी खाली 200 पुरुष उभे राहू शकतात एवढी खाली जागा आहे. आणि पावसामध्ये काही कसल्या प्रकारचा त्रास किंवा अडथळा याच्यामध्ये येणार का नाही आहे, एवढा सुंदर हा धबधबा आहे. आणि पर्यटनासाठी नक्कीच जर एकदा आले तर परत येण्यासारखा हा मायनाक धबधबा आहे. तेव्हा किल्लो म्हणजे जेव्हा आमकां सुट्टी मिळते ना काम सगळं आटकून तेव्हा आम्ही मजा मस्तीसाठी धबधब्यावर येतो. आमच्या गावात असं एक वरदान दिलेलं असं निसर्गात जा असं प्रत्येक गावात मिळत नाही. म्हणजे आमचं गाव आम्ही खूप लकी समजतो की आमकां दहिबा गावकच आमकां ह्यो आस्वाद घेऊक मिळता पावसाळ्यात की धबधबो आहे असा. आम्ही सगळे सुट्टीच्या दिवशी पोरगे येतो मजा मस्ती करतो आणि परत जातो. ज्यांका ज्यांका या धबधब्याबद्दल माहिती आहे ते सगळे दहिबा गावातले पोरगे येतात मजा मस्ती करतात आणि जातात. पण ह्यो धबधबो अजूनही प्रसिद्ध झालो नाही आहे जेवढो होऊ गवो तेवढो. तुम्ही बघू शकतास की इकडचं सगळं निसर्गरम्य दृश्य आपण बघू शकतो. त्याचप्रमाणे आपण अनेक प्रकारचे धबधबे बघतो, उदाहरणार्थ सावडा वसून देत किंवा आपलो तळेबाजू धबधबो असून नावनकोण, त्याचप्रकारे देखील ह्यो आपलो मायन्यातलो दहिबावचो धबधबो असा. तर सगळेजण आम्ही मजा मस्ती करतो आणि ह्यो पर्यटकांपर्यंत कसो धबधबो पोचतात ह्याचा प्रयत्न आम्ही आपण आता पाहिलात या मायनाक धबधब्याविषयी. इथले सामाजिक कार्यकर्ते परेश रुमडे जे आहेत त्यांनी आपल्याला बऱ्यापैकी या धबधब्याबाबत माहिती दिलेली आहे. आपण इथे या पर्यटनाचा आनंद घ्या. मात्र आता जो पर्यटन वर्षा पर्यटनाच्या ठिकाणी जे प्रकार होत आहेत असे प्रकार मात्र करू नका. तुम्ही या पर्यटनाचा
मनमुराद आनंद घ्या, मात्र कुठेही मद्यपान करून या ठिकाणी पर्यटनात हे केंद्र बाधित होणार नाही याची दक्षता घ्या. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. We'll be right back.